तर यंदा पक्षाचा 18वा वर्धापन दिन सोहळा हा मुंबईऐवजी नाशिकमध्ये साजरा झाला आणि तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे खरं तर गेल्या 2 दिवसापासून नाशिक दौऱ्यावरती आहेत. काल काळाराम मंदिरामध्ये त्यांनी पूजा अर्चा केली आणि आज पक्षाचा 18वा वर्धापन दिन त्यानिमित्तानं सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी नाशिकमध्ये बोलावलेलं होतं आणि आता हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आपण ऐकलं. यानंतर मराठा आरक्षण आणि सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी 900 एकर जागेवरती पुन्हा कोट्यवधी मराठे एकवटतील अशी घोषणा मनोज रांगे पाटील यांनी केली आणि या सभेसाठी मैदानाचा शोध घेतला जातोय. तारीख आणि ठिकाण अद्याप ठरलं नसलं तरी लोकसभा निवडणुकीपूर्वीच ही विराट सभा घेण्याचे संकेत रांगे पाटील यांनी दिलेत आणि यावेळी सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तर मला माझ्या मराठा समाजाला आम्हाला एकत्र यावं लागतंय. आम्ही बघितली सुद्धा ते बी सांगतो 700 एकर बघितली पण आम्हाला 300 एकर कमी पडती, त्यामुळे आम्ही ती पॉईंट बदलीला. आम्ही सगळेचे सगळे 5 ते 6 करोड मराठे एकत्र यायला लागलो. आता पुन्हा एकदा नाही ते आता ग्राउंड आधी भेटल्याशिवाय नाही. मी सगळं क्लिअर तुमच्यासमोर सांगणार आहे, हे जर नाही थांबले आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे आणि सगळं यांचं बिघडावं लागणार. पुढची बातमी, पुण्यामध्ये जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली. बीड आणि साताऱ्याच्या जागेसाठी हालचाली सुरू आहेत. बीडसाठी डॉक्टर नरेंद्र काळे यांचं नाव चर्चेत आहे. नरेंद्र काळे आणि संदीप क्षीरसागर या बैठकीला उपस्थित होते. जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेली ही बैठक, या बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून. वैभव. श्वेता, शरद पवार, जयंत पाटील आणि त्यासोबत बीडचे नेते जे स्थानिक नेते असतील यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागर आणि इच्छुक उमेदवार जे आहेत नरेंद्र काळे यांची बीडच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठीची बैठक जी आहे ती काही वेळापूर्वी पार पडलेली आणि शरद पवार हे तिथले कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी बोलत आहेत. त्यानंतर बीडची उमेदवारी जी आहे ती जवळपास निश्चित केली जाईल. तुर्तास नरेंद्र काळे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल असं चिन्ह आहे. या पार्श्वभूमीवरती लगेचच त्या पाठोपाठ साताऱ्याची बैठक जी आहे ती घेतली जाणार आहे. त्यासाठी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील आणि त्यांच्यासोबत श्रीनिवास पाटील जे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचे चिरंजीव सारंग पाटील हे सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत. साताऱ्याच्या लोकसभेसाठी उमेदवारी कुणाला द्यायची याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. ज्या शक्यता वर्तवल्या जातात त्यानुसार जर उदयनराजे हे भाजपचे उमेदवार असतील तर सध्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे पुन्हा निवडणूक लढवतील आणि जर भाजपनं दुसऱ्या कुठल्या नवीन चेहऱ्याचा विचार केला किंवा ही जागा राष्ट्रवादीकडे गेली अशा वेगवेगळ्या शक्यता आहेत तर श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव जे आहेत सारंग पाटील यांना सुद्धा उमेदवारी जी आहे ती मिळू शकते. या सगळ्याच्या बाबतीतला उहापोह जो आहे तो या चर्चांमध्ये केला जातोय. बीडची चर्चा संपली आहे, आता साताऱ्याची चर्चा संपून शरद पवार साधारणपणे 2:15 सुमारास भोरला सभेसाठी निघणार आहेत. बिलकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी वैभव.